सन्मान्य ज्येष्ठ सदस्य हरिभो नाना बोलते हैं। अध्यक्ष महाराज, अंतिम आठवड़ा प्रस्तावर मी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट आणि सगळे परिणाम हे शेतकऱ्यावर येतात, शेतकऱ्याला भोगावे लागतात। आणि आता जो काही अवकाळी पाऊस पडला, गेल्या वर्षीचा दुष्काळ होता, त्याच्या मागच्या वर्षीचं असेच आवर्षण होतं, पण या वर्षी पीक आलं असताना सुद्धा शेवटी शेवटी जो पाऊस पडला ऑगस्ट ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्याने सोंगाला आलेलं, काढणीला आलेलं पीक वाया गेलं, कपाशी वाया गेली, मकाचं पीक तर सगळ्याची सगळं काही भागात गेलं। शेतकऱ्याने काढून ठेवलेली मका ती अशी ढीग लावून साठवता येत नाही, किंवा ती एखाद्या खोलीमध्ये एखाद्या शेडमध्ये एकत्र ठेवताच येत नाही। जोपर्यंत ती पसरून ठेवली जाते आणि ती चांगली वाळल्याशिवाय तिचे दाणे काढता येत नाही, पण शेतात असताना अशी उघड्यावर वाळत घातली असताना पाऊस आला आणि त्याला सगळे कोंब फुटलेत, सगळे त्याला कुठलंही आता शिल्लक राहिलं नाही, कणी अशी अवस्था निर्माण झाली। आणि म्हणून याच्या या अवकाळी पावसामध्ये याला साधारणतः अशा वेळेला जे काही आपल्याला मदत मिळते ते आता शासनाने जाहीर केलं होतं की आम्ही हेक्टरी 25,000 रुपयाची मागणी केली होती, बागायत पिकाला 50,000 रुपयाची मागणी केली होती, आमचं म्हणणं त्याच्या काळी आऊन दिलाय, पण उरलेला जर लवकर दिला तर शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळू शकते, आणि ती नुकसान भरपाई जर मिळाली तर तो जगू शकतो अशी आज अवस्था आहे। आणि म्हणून मला आपल्याला आग्रह करायचा की तुम्ही जी घोषणा केली हेक्टरी 25,000 रुपये, फळबागाला 50,000 रुपये, ती उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये जाहीर करा, आणि ती जाहीर केली तर भले मिळेल, पण मार्च पर्यंत जर दिली तर अनेक बँकांचं सुद्धा एनपीए टळू शकत। आणि म्हणून ही कर्जमाफी 7-12 कोरा हे जर मार्च पर्यंत झालं तर आज या अडचणीत आलेल्या जिल्हा बँका आहेत त्या सुद्धा त्याच्यातून सावरतील। आणि म्हणून दिलेला शब्द आपण पाळावं अशी मी आपल्याला मनापासून आग्रह करतोय। अध्यक्ष महाराज, या नुकसान भरपाईला पीक विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजना ही गेली 2-4 वर्ष शेतकऱ्याला लाभ देणारी होती। मला आठवतं की आता माझ्याकडे काही आकडे 1999 ते 2014 पर्यंत या राज्यामध्ये पीक विमा योजनेमध्ये 7,680 कोटी रुपये मिळाले, म्हणजे वर्षाला 512 कोटी रुपये मिळाले। तर 2014 ते 2018 या काळामध्ये 11,952 कोटी रुपये मिळाले। वर्षाचा विचार केला तर 2,988 कोटी रुपये ही पीक विमे म्हणून शेतकऱ्याला प्राप्त झाले। पण आता आता कंपन्या पीक विमा घ्यायला तयार नाहीत, अनेक कंपन्या टेंडर भरायला तयार नाहीत, त्यांना काय भीती वाटते माहित नाही, पण सगळीकडे सांगतात यावर्षी पाऊस चांगला आहे।
मगा चपते गुलाबराव पाटील म्हणले की ओंजळीने पाणी घ्यावा इतक्या विहिरी भरल्यात आनंद विहिरी भरल्या म्हणून शेतकरी गव्हाची पेर मोठ्या प्रमाणात केली पाणी आहे तर गहू शेतकरी पेरतो आणि या रब्बीच्या हंगामामध्ये दुसरं पीक फार घेतायत ते गव्हाचं पीक तो घेतोय पण विहिरीत पाणी आहे वीज आहे जर नीट पुरवली तर डिप्या लवकर भरून दिल्या तर त्याला गव्हाचं पीक येईल त्याची खात्री आहे पाणी आणि वीज असेल तर गव्हाचं पीक यायला काही अडचण नाही पण त्याचं उंबरठा पीक येईल की नाही याला त्याला भीती वाटते भीती अशी वाटते की जर पुन्हा त्याचं पीक काढणीला आलं आणि काढणीला आलं गारपीट झाली अवकाळी पाऊस आला तर गव्हाचं पीक काही शिल्लक राहत नाही आणि म्हणून विमा जर त्याला मिळाला त्याने विमा जर त्याचा गव्हाचा काढला तर त्याला काही ना काहीतरी प्रमाणात पैसे मिळू शकतात परंतु गव्हाचा विमा अजून काढलेला नाही माझा आग्रह सरकारला की या कंपन्याला सांगा तर आग्रह करायला लावा की तुम्ही गव्हाचा पिकाचा विमा हा उतरवलात पाहिजे आणि म्हणून गव्हाचा पीक विमा जर उतरवला तर त्या शेतकऱ्याचं चांगला फायदा होऊ शकतो त्याला काही ना नुकसान भरपाई मिळू शकते दुसरी गोष्ट की या जलयुक्त शिवाराने सुद्धा आज अनेक तालुक्यामध्ये त्याचा फायदा झाला गावगाव फायदा झाला शेतात पडलेलं पाणी हे सारखं वाहून जात होत ते शिवारातल्या शिवारात अडवलं ओढा असेल नाला असेल नदी असेल तिचं खोलीकरण झालं आणि त्यामुळे जलयुक्त शिवाराचा देखील फायदा शेतकऱ्याला झाला त्यामुळे त्याला दुबार पीक घेता शेतकरी घेतोय पण त्याला विजेची टंचाई भासते आज लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात आहे ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो भरून निघत येत नाही 15-15 तीन तीन आठवडे महिना महिना त्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर जर आला नाही तर 15 दिवसाला किमान एक पाणी द्यावं लागतं काही पिकाला आठवड्याला पाणी द्यावं लागतं आणि महिनाभर वीजच मिळाली नाही तर त्याचं पीक जरा राहणार नाही म्हणून मगाची अनेक वक्त्यांनी सूचना केली की ट्रान्सफॉर्मर लवकर बदलून दिला पाहिजे त्याची आवश्यकता आहे असं मी आपल्याला मुद्दाम आग्रहाने यावेळेला सांगतोय अध्यक्ष महाराज काही आता गेल्या वर्षी दुष्काळ होता मोठ्या प्रमाणावर चारा छावण्या काढाव्या लागल्या ह्या चारा छावण्या या मोठ्या प्रमाणात काढाव्या लागल्या पण चारा आणणार कुठून जनावराला ऊस घातला ऊस आणि अरे कारखान्याचे ऊस देखील त्याच्यामुळे कमी झाले माझा आग्रह राहील की भविष्यामध्ये रब्बी पिकामध्ये ज्वारी घेतली जाते ती शाळू ज्वारी घेतली ती चांगल्या प्रतीची ज्वारी घेतली जाते आज ज्वारीला चांगला भाव नाही म्हणून शेतकरी ज्वारी घेत नाही त्याला जर चांगला भाव त्या ज्वारीला दिला आणि ज्वारी जर आपल्याला आपण रेशनवर जरी दिली खरेदी करून चांगल्या भावाने खरेदी करायची त्याला रेशनवर दिली सबसिडी देऊन तर ज्वारीचं पीक वाढेल ज्वारीचं पीक वाढलं की चारा वाढेल चारा वाढलं की त्या जनावराची सोय होईल ही सुद्धा व्यवस्था केली पाहिजे आणि म्हणून असे काही जनावर तर वाचले पाहिजे चारा छावण्या आपण आयत्या वेळेला काढतो आणि त्यांना पुरेस चारा सुद्धा उपलब्ध होत नाही बिळे तो चारा आपण घालतो आणि म्हणून दुहेरी त्याचा फायदा होऊ शकतो असं मला या निमित्ताने आपल्याला आग्रह करायचा दुसरी गोष्ट सांगतो की पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ग्रीड केलं होतं ते आता पुढे चालू राहील की नाही माहित नाही इतका खर्च करून केलंय
पिण्याचं पाणी दरवर्षी आपल्याला टँकरने द्यावा लागतं आणि टँकर जर आपल्याला कमी करायचे असेल तर वेगवेगळ्या धरणातून दुरून पाणी आणून त्या गावांना टँकरने दिलं पाणी दिलं पाहिजे। पण टँकर द्यायला कधी कधी उशीर होतो आणि म्हणून माझा आपल्याला आग्रह करतोय बाळासाहेब आणखी एक योजना माझ्या डोक्यात आली ती अशी आली की आपण शेततळे देतोय आणि शेततळ्यावर शेतकरी त्याचं पीक वाचवतोय। जर आपल्याला ग्राम पंचायतला असं एक शेततळे देता आलं आणि त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं गावाला पिण्याचं त्या शेततळ्यातून त्या गावाला पाणी मिळू शकतं। आज आरो प्लांट आहेत ते पाणी आरो प्लांटून त्याला दिलं तर निश्चितपणे पिण्याच्या लायक राहील डायरेक्ट शेततळ्यातलं पाणी पिलं पाहिजे असं नाही। आणि म्हणून योजना फार पैशाची नाही पण टँकर वाचू शकतं आणि त्या टँकर लॉब्या आज दरवर्षी टँकर लावतात ते टँकर गळके फुटके दुरून आणतात खराब पाणी आणतात तेच पाणी द्यावं लागतं हे पाणी पीत नाही। गावकरी धुणे भांड्याला वापरतात जनावराला वापरतात पिण्याला पाणी दुसरी कुणाला लागत विकत घ्यावं लागतं। आणि अशा प्रकारची योजना जर आपण केली तर त्याचाही लाभ निश्चितपणे आपल्याला होऊ शकतो असं मला वाटतं। मला आणखी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची की फळबागाचा अनुदानासाठी काही तालुके वगळले की काय असं वाटायला लागलंय फळबागाच्या अनुदानासाठी कारण तिथे अतिवृष्टी झाली नाही पण पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे धुकं आलं आणि धुकं आल्यामुळे द्राक्षाचा बार डाळिंबाचा बार हा तर जळून गेला। आपल्या याच्या प्रमाणे त्या भागामध्ये अतिवृष्टी नाही म्हणून ते तालुके वगळले असतील तर धुईला काय धुई शब्द तुमच्या या सगळ्या अधिकाऱ्याला माहित आहे धोका पडलं तर अशा प्रकारचं पीक वाया जातं ज्याला ज्याला फुलं येतात आणि अशा वेळेला फुलावर जर पीक असेल ते सगळ्याची सगळं जात नाही येत नाही मग ते डाळिंब असो द्राक्ष असो तुमचं टमाटा असो गोबी असो हे सगळं पीक वाया जातं आणि म्हणून त्यासाठी सुद्धा असे तालुके वगळले असतील अति तर वृष्टी नाही म्हणून तर त्याचाही अनुदानामध्ये समावेश केला। औरंगाबाद तालुक्याचं उदाहरण तसंच आहे औरंगाबाद तालुका त्याच्या जर वगळला असं मला सांगितलं जातं आणि तिथं तर सगळ्यात जादा लागवड डाळिंबाची आहे द्राक्षाची आहे मोसंबीची आहे आणि म्हणून आपण असे तालुके वगळू नये एवढं मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं। दुसरी गोष्ट की आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये काही योजनाला स्थगिती दिली जे औरंगाबाद शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे। मागच्या सरकारने 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून दिली तिचा DPR तयार झाला तिचं सगळं प्लॅनिंग झालंय कारण त्याच्या आधीची एक योजना होती औरंगाबाद समांतर ती झालीच नाही आणि म्हणून ही दुसरी योजना दिली होती 1680 कोटी रुपयाची। आता पूर्वीचं जे शहर आहे आणि त्या शहराला जोडलेली काही गाव होती त्या गावठाणापर्यंत पाणी गेलंय पण गावठाण विस्तारलं गेलं शहराच्या अवतीभोवती प्रचंड वस्ती झाली प्लॉटिंग झालं मोठमोठ्या बिल्डिंग झाल्यात चार चार मजल्याच्या इमारती झाल्यात परंतु तिथं पाणी पोहोचलं नाही ते पाणी या योजनेने पोहोचणार होत आहे। हरकत आहे 15 जानेवारीला त्याचा टेंडर निघणार आहे आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी घोषणा केली जात आहे की 1680 कोटीला स्थगिती देण्यात आलेली आहे 15 तारखेला 15 जानेवारीला खरं पाहिलं तर 21 तारखेला तो टेंडर होता त्याच महाराष्ट्र प्रदेशांनी वाढून घेतल्यामुळं
तो टेंडर आता 15 तारखेला होणार आहे म्हणून या सभागृहाला सांगावं असं मला या ठिकाणी वाटतं। जयस्वाल मी सांगत होतो की अजूनही बाहेरच्या याच्यामध्ये पाणी गेलं नाही, तिथं पाणी मिळावं या योजनेमध्ये ती पाणी मिळण्याची व्यवस्था आहे आहे, पण तिला स्थगिती मिळू नये एवढं मला सांगायचंय, एवढं मला सांगायचंय। रद्द केली असं म्हणत नाही मी, झाले तर लवकर उद्घाटन करा आणि त्याचे कार्य काम सुरू करा असं माझा आग्रह आहे। म्हणजे ग्रामीण भागातल्या म्हणजे शहरामध्ये काही असा भाग आहे तिथं प्लॉटिंग झालं, 20-35 प्लॉट झालंय, महापालिका म्हणते किंवा सरकार म्हणते इनलिगल वस्ती आहे, तिथं आम्ही काही विकास करणार नाही। माणसं तिथे राहतात, गरीब माणूस तिथे राहतो, त्याचा नाही विचार होणार? मग त्याला पाणी नाही लागत, त्याला रस्ता लागत नाही, त्याला ड्रेनेज लागत नाही, आणि या गोष्टी तिथं दिल्या पाहिजे यासाठी या योजनेमध्ये त्या होत्या, आणि म्हणून ती योजना आपण लवकरात लवकर चालू करावी अशी मी आपल्याला आग्रह करतोय। त्या दृष्टीने आपण ती योजना लवकर चालू केली पाहिजे असं माझा आपल्याला या निमित्ताने आग्रह आहे। मी आणखी एकच गोष्ट सांगेन की आता ज्या काही योजनेला आपण स्थगिती दिल्या म्हणजे 25-15 निधी असेल, आणखी रस्त्याचा निधी असेल, ज्या ज्याचे टेंडर झाले पण वर्क ऑर्डर राहिली, त्या छोटे छोटे काम आहे, गावाला जोडणार रस्ता असेल, ड्रेनेजचा रस्ता असेल, अशा याला तुम्ही स्थगिती देऊन स्थगिती दिली नाही म्हणून उद्याच्या भाषणामध्ये आम्हाला सांगा की अशा कामाला स्थगिती दिली नाही। आमच्या मनात जी भीती आहे, लोकांना जी भीती वाटते ती नाहीशी होईल, आणि म्हणून कुठल्याही कामाला छोट्या कामाला स्थगिती दिलेली नाही, ते कामं पूर्वत चालू राहतील अशा प्रकारची घोषणा आपण करावी। आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर 25,000 रुपये हेक्टरी कोरडोला आणि बागायताला 50,000 रुपये आणि 7-12 कोरा करा, मार्चच्या आधी कोरा करा, एवढी नम्र विनंती आपल्या मार्फत करतो आणि थांबतो। धन्यवाद।